नमस्कार, मी दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनल दीपाली किचन सॉल्व मध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे क्रिस्पी भेंडी, म्हणजे कुरकुरी भेंडी। कुरकुरी भेंडी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग आपण पाहूया कुरकुरी भेंडी कशी बनवायची। कुरकुरी भेंडीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मी इथे घेतलेले आहे 1/2 किलो भेंडी घेतलेले आहे, लाल तिखट घेतलेले आहे 2 चम्मच, 1/2 चम्मच हळदी पावडर घेतलेले आहे, 2 चम्मच कांद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 पेला पाणी घेतलेलं आहे। पाणी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण वापरायचं आहे। आपण ह्याच्याऐवजी चण्याचं पीठही वापरू शकतो। तर भेंडी कशी कट करायची मी तुम्हाला दाखवते। हे भेंडी घेतली ना आपण, दोन्ही साईडने अगोदर कट करून घ्यायचे। मधून एक भाग करायचे, असे मी भेंडी कट करेन। मधून एक भाग घेतलेले असे स्लाइस करून घ्यायचे छोटे छोटे ज्याचे। कुरकुरी भेंडी बनवणे खूप सोपे आहे, ही खायलाही खूप छान लागते। अशा प्रकारे भेंडी कट करून घ्यायची आहे। आता मी ही पूर्ण भेंडी कट करून घेत आहे। अशा प्रकारे मी भेंडी कट करून घेतलेली आहे, आपण बघू शकता। आता मी यामध्ये मसाले मिक्स करत आहे। हे लाल तिखट, हळद, हे तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मी गॅस चालू केलेला आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। फास्ट गॅस करून तेल गरम करायला ठेवायचं। यामध्ये हे ज्वारीचं पीठ टाकत आहे। ह्याच्याऐवजी आपण बेसन पिठाचा वापर करू शकतो। पण मी यामध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे कारण की ज्वारीच्या पिठामध्ये क्रिस्पी भेंडी खूप छान लागते। थोडासा पाण्याचं शिंतळं घ्यायचं आहे।
आपण इथं थोडाच पाण्याचा वापर करायचा आहे। यामध्ये आपण लिंबाच्या रसाचाही वापर करू शकतो। पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे मी भेंडी, बघू शकता। तेल गरम झालं का चेक करायचं आहे आपण। तेल गरम झाल्यानंतरच आपण भेंडी यामध्ये फ्राई करायला टाकायची आहे। भेंडीच्या भाजीऐवजी आपण ही भाजी केली तर आपली मुलं आवडीनं खातात। माझा मुलगा तर भेंडीची भाजी खाणार नाही, पण क्रिस्पी भेंडी म्हणली का तो आवडीनं खातो। म्हणजे तेल गरम झालेलं आहे आपलं, गॅस बारीक करायचं आहे। गॅस फास्ट करायचं आहे आता। भेंडीला आपला कलर आलेला आहे। ही भेंडी आपण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे। आता ह्या भेंडीला थोडासा जरी कलर आला तरी आपण आपला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे मीडियम गॅसवरती आपली भेंडी कुरकुरीत होते। पहिले 2 मिनिटे गॅस आपण फास्ट करायचा आहे आणि भेंडीला आपला कलर आल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीला खूप छान असा कलर आला आहे। आपण पाहू शकता आपली भेंडी कुरकुरीत झालेली आहे। आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आपल्या भेंडीला कलर खूप छान आलेला आहे आणि वासही खूप छान येतोय। गरमागरम भेंडी ही खायला खूप छान लागते। तर मी हा पहिला राऊंड काढून घेतलेला आहे। अशाच प्रकारे मी हा तेल उडणार नाही आपल्या अंगावरती ह्याची काळजी घ्यायची आहे आपण।
आपल्या भेंडीला कसा असं ब्राउन कलर आलेला आहे आपण पाहू शकता, आपण पाहू शकता आपली ही भेंडीची रेसिपी तयार झालेली आहे। याचा कसा असा कुरकुरीत असा आवाज येत आहे म्हणून हिला कुरकुरी भेंडी बोलतात। ही खायला खूप छान लागते आणि मुलंही आवडीने खातात, त्याच्यामुळे तुम्ही ही भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करा। आपण पाहू शकता आपली क्रिस्पी भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला वगैरे तुम्ही ही माझी रेसिपी शेअर करू शकता आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर हे नक्की मला शेअर करा। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। सबस्क्राईब करायला कोणतेही प्रकारचे चार्जेस लागत नाही। प्लीज प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।